काही दिवसांपूर्वी नेरूळ इथल्या दोन रिअल इस्टेट एजंटची हत्या झाली होती. गंमत म्हणजे ते दोन्ही बिल्डर मित्र एकमेकांचे जिगरी दोस्त आणि पार्टनर होते. त्यांनी अनेक ठिकाणी एकत्र जमीन आणि प्रॉपर्टीचे व्यवहार केले होते. त्यांचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला होता. सगळं सुरळीत चालू होतं, पण एकाकी दोघांची हत्या झाली आणि पोलिसांसह सगळ्यांच्या डोक्याला मुंग्या आल्या. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता आणि परवा अखेर त्यांच्या हत्याकांडाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. नेमकं काय घडलं बिल्डर मित्रांसोबत, त्यांचीच ही सगळी गोष्ट. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सुमित जैन आणि आमिर खानजादा हे दोघेही रिअल इस्टेट एजंट होते. जमिनीचे व्यवहार करणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. दोघांनी नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जमिनीचे एकत्र व्यवहार केले होते, पण मागच्या काही काळात त्यांच्यात काही गोष्टी बिनसल्या होत्या. आता कोणी कितीही जीवाभावाचं असलं तरी खूप वेळ एकत्र काम केल्यानंतर माणसांचा मूळ स्वभाव कळायला लागतो, आणि एकदा का कोणाचे अंतरंग कळायला लागले की मग माणूस आपसूक फारकत घ्यायला लागतो, अंतर ठेवून वागायला लागतो. त्या दोघांच्या बाबतीतही तसंच काहीसं झालं. सुमित जैन यानं आमिर खानजादा या त्याच्या मित्राला न कळवता परस्पर पाली इथल्या 3.5 एकर जमिनीचा सौदा केला. विशेष म्हणजे ज्या जमिनीचा सौदा झाला होता त्या जमिनीच्या मूळ मालकाचा मृत्यू झाला होता, त्यामुळं व्यवहार करताना एका बनावट व्यक्तीला जमीन मालक बनवण्यात आलं. त्यानंतर ती जमीन 3.5 कोटीला विकण्यात आली होती, पण त्या बनावट व्यवहाराची माहिती सुमित जैनचा मित्र आमिर खानजादाला मिळाली. त्यानंतर खानजादाने त्या बनावट व्यवहारात त्याचाही हिस्सा मागितला, पण बनावट जमीन व्यवहारात ज्यानं ती जमीन विकत घेतली होती त्यानं 60 लाख आणि 90 लाखाचे 2 चेक सुमित जैनला दिले होते. त्यातील 60 लाखांचं वाटप झालं होतं, पण ज्यावेळी जमीन खरीददाराला त्या व्यवहाराबाबत संशय निर्माण झाला तेव्हा त्यानं पुढच्या 90 लाखाच्या चेकचं पेमेंट थांबवलं होतं. दरम्यान पेमेंट का होत नाही म्हणून सुमित जैन अस्वस्थ झाला होता. पुढे त्याबद्दल जेव्हा त्यानं माहिती घेतली तेव्हा त्याला असा संशय आला की त्याचा सहकारी मित्र आमिर खानजादाने संबंधित जमीन खरीददाराला फूस लावलेली आहे. पुढे त्याचा संशय अधिक बळावला आणि त्यानं खानजादाचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यासाठी सुमित जैन याने विठ्ठल नाखाडे नावाच्या व्यक्तीला 50 लाखाची सुपारी दिली. पुढे एका जागेच्या व्यवहारासाठी आमिर खानजादाला 21 ऑगस्ट रोजी नेरूळमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर सुमित जैन आणि विठ्ठल नाखाडे याने गाडीतच खानजादाला गोळ्या घातल्या. ठरवल्यानुसार प्लॅन पार पडला होता. सुमित जैनच्या वाटेतला काटा बाजूला झाला होता, पण त्यानंतर त्याचा मृतदेह कर्नाळा अभयारण्यात फेकून देण्यात आला. पण त्या हत्याकांडानंतर सुमित जैन घाबरला. त्या हत्याप्रकरणी आपलं नाव येऊ नये त्यासाठी त्यानं दुसरा एक भयंकर प्लॅन आखला. त्यानुसार तो खोपोळीला आला. त्या ठिकाणी त्यानं स्वतःच्या पायावर गोळी झाडून घेतली. त्यात त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. हे त्यानं यासाठी केलं की पोलिसांना वाटावं त्या दोघांवर त्यांच्या कोण्या जुन्या दुश्मनाने हल्ला केलाय, आणि त्यात खानजादाचा मृत्यू झालाय. त्यानंतर त्यानं विठ्ठल नाखाड्यावर सगळ्या प्रकरणाचा आरोप ठेवण्याचाही प्लॅन बनवला होता असं सांगितलं जात आहे. पण नेमकं त्याचवेळी विठ्ठल नाखाडे यानं त्याला माझे 50 लाख कधी देणार अशी विचारणा केली. त्यातून पुन्हा त्या दोघांच्यात वाद झाला. शेवटी नाखाडे यानं सुमित जैन याच्यावर चाकूने वार केले आणि त्यात सुमित जैन याचाही मृत्यू झाला. दरम्यान दोघेही बिल्डर मित्र घरातून 21 ऑगस्टला बाहेर पडले होते, पण बराच काळ लोटला तरी दोघे घरी परतलेच नाहीत म्हणून 22 तारखेला त्यांच्या हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना खोपोली इथं एक बेवारस कार दिसून आली. त्यात त्यांना रक्ताचे डाग झाडलेल्या गोळ्यांची काडतुसं दिसून आली. काहीतरी अघटित घडलंय अशी कल्पना आल्यावर पोलिसांनी त्यांच्या तपासाची चक्र जलद गतीनं फिरवली. पुढच्या तपासात पोलिसांना सुमित जैन याचा मृतदेह खोपोली पेन मार्ग जवळील गोगोदे गावाजवळ सापडला. पण सुमित जैनचा मृतदेह पोलिसांना मिळाला असला तरी त्याच्याबरोबर गायब असलेला आमिर खानजादा मात्र अजूनही बेपत्ता होता. पोलिसांना त्याच्यासोबतही काहीतरी घातपात झाल्याची शंका होतीच, म्हणून त्यांनी त्याचाही तत्काळ शोध घ्यायला सुरुवात केली. शेवटी पोलिसांचा तपास विठ्ठल नाखाडेपर्यंत येऊन पोहोचला. पुढं पोलिसांनी नाखाडेला ताब्यात घेतलं आणि सर्व घटनाक्रम पोलिसांना त्यांनी सांगितला. आमिर खानजादाचा खून कसा केला, त्याचा मृतदेह कुठं फेकला, सुमित जैनला का मारलं, हे सर्व नाखाडेनं कबूल केलं. शिवाय खानजादाच्या हत्येची सुपारी सुमित जैनने आपल्याला दिली होती अशीही कबुली नाखाडे यानं पोलिसांना दिली. आणि त्या दुहेरी हत्याकांडानं पोलीससुद्धा हडबडून गेले. दरम्यान सुपारी देण्यासाठी आमची ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये 20 ऑगस्ट रोजी मीटिंग झाली होती असं देखील तो म्हणाला. दरम्यान त्याच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी त्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी जयसिंग मुदलियार, आनंद क्रूज, वीरेंद्र कदम, अंकुश सीताफे यांना अटक केल्याचं समजतंय. तसंच त्या दुहेरी हत्याकांडातील फरार असलेल्या एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती नवी मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. आणि अशा रीतीने नवी मुंबईतल्या या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. पैशासाठी एकानं दुसऱ्याची सुपारी दिली, पण त्याच पैशानं त्याचाही घात केला. ज्याला सुपारी दिली त्यानंच त्याचा खून केला. आपण दुसऱ्यासाठी खड्डा खांदला की कधीतरी नकळत आपणही त्या खड्ड्यात पडतोच, हा विधीचा अलिखित नियम आहे. बाकी तुमचं या दुहेरी हत्याकांडाबद्दल नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.